कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आलास का रे राघवा? हे सगळं काय आहे? माझ्या नातीच्या बारशाची तयारी. कसं वाटतंय? म्हणजे हे सगळं सजवलंय. हे बघ, हे मी ते नाव लिहिलंय, म्हणजे दडवलंय, म्हणजे आता तो कागद बाजूला केला की तुला नाव दिसेल. कसं वाटतंय? काय करतेस हे सगळं? कुणीही बघून ओळखेल की हे नाटक आहे आणि मला पुन्हा तुझ्यासोबत वाद घालायचा नाहीये. नाही होणार ना वाद. मला कळलंय, म्हणजे मी चुकले हे मला कळलंय, 100% कळलंय. आता मी तो हट्ट सोडून दिला, मला नातू हवाय वगैरे मी सोडून दिला तो हट्ट. हो, आता नाच झालीय, काहीच करू शकणार नाही, म्हणून आता एकटी पडली आहेस. आम्ही सोडून गेलो, एकटं या घरात राहावत नाहीये, म्हणून नात हवी आहे असं सांगतेस का? तर आम्ही परत यावं आणि म्हणून तू नातीचा स्वीकार करतेस. नको, मला ह्या सगळ्या गोष्टी नको. नाही 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 नाही, तसं नाही. इतक्या लवकर तुझं मत कसं काय बदललं आई? आणि तुला काय वाटतं, ही अशी सगळी तयारी करून दाखवशील मला तर मी तयार होणार घरी येईन? नाही, खाली मिठाईवाल्याला पेड्यांची ऑर्डर केली होती, त्याने इथे घरी पाठवली असेल, ते न्यायला आलोय. ते दे, खाली सगळे थांबलेत. अहो, तुम्ही वर कसे आलात? आपण इथेच बारस करतो. म्हणजे आधीपासून तुमचं हे ठरलं होतं तर? नाही नाही, तसं नाही. म्हणजे हेही तुला सुचलं नव्हतं? तसं नाही, तसं नाहीये. आईंनाही वाटत होत की हे. नको आनंदी, ती तुझं आता ऐकतेय कारण तिची मजबुरी आहे, पण तिला हे मनापासून नाही वाटत आहे. नाही, बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. मला नसतं सुचलं हे, मला काही सुधरतच नव्हतं. खरं सांगू का, मला काय करायचं तुला सांगू? गेले 15 दिवस आहे ना, मी कुठल्या अवस्थेतून जाते तुम्हाला नाही कळणार, कोणालाच नाही कळणार. आनंदीला बाळ झालं, त्याच्यानंतरचे 15 दिवस तुम्ही त्या बाळाला जोजवण्यात सांभाळण्यात तुमचे दिवस असे फुलपाखरासारखे उडून गेले. मी काय करत होते इथे? 15 दिवसातला एक एक क्षण एकेका युगासारखा होता माझ्यासाठी. मला नव्हतं, मला हे नाही सुचलं बाळा, हे सगळं ह्यांनीच केलं. मला खूप आठवण येत होती तुमची, खूप आठवण येत होती राघवा. तेच म्हणतोय मी, तुला आठवण येत होती म्हणून आता तुला नात हवी आहे आणि मला तेच नकोय आई. हा, मला नात हवी आहे, आठवण येत होती म्हणून, असं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. म्हणजे मला माझ्या डोक्यात येत होतं ते सतत. मी ते तिचा सगळा विचार जो आहे ना, असा डोक्यातून बाहेर काढून टाकत होती की नको. डोळे बंद केले की मला ते दिसायची डोळ्यासमोर, पण मग मी म्हणायचे नाही नाही करायचा तो विचार. पण मग तरी पण ती मला दिसायची. अरे, असे उलेवले हात, उलेवले पाय, असे चिंगीसारखे गाल असतील का तिचे, माझ्या राघवसारखे डोळे असतील का, माझ्या आनंदीसारखं नाक असेल का, असं मला सारखं असं वाटायचं. ती डोळ्यासमोर दिसायची, जातच नव्हती ती डोळ्याच्या बाहेर. मग मला कळलं की मला तिची का आठवण येते. ती माझं रक्त आहे ना ते, नाही का? मला आठवण तिची नाही येणार तर कोणाची येणार? नाही आई, मुलगाच हवा, नातूच हवा. मुलींपेक्षा मुलांना जास्त प्राधान्य द्यायचं असतं. हे इतके घाणेरडे पुरसटलेले विचार, मला माझ्या लेकीच्या मनात असले घाणेरडे विचार येऊ द्यायचे नाहीयेत. विचार बदलले असतील तर बदललेत विचार राघवा, माझ्यावर विश्वास ठेव. मला गेल्या 15 दिवसातल्या एकटेपणाने मला हे सगळं शिकवलंय. मी चुकीची वागले, मी चुकीची वागले. हो, चुकलं, माझं खूप चुकलं, पण मी एकटी नाही चुकले. हे सगळं डोक्यात घालणारे माझे आई बाबा पण तेवढेच चुकीचे, आणि त्यांच्या डोक्यात त्यांच्या आई बाबांनी हे सगळं घातलेलंय. मला विश्वास होता की तुला जाणीव होईल. खर तर माझं चुकलं, मी तुला एकटीला सोडून खाली निघून गेलो. काय आठवण येत होती का सारखी? जेवली असेल की नाही, काय करत असेल? चेहरा बघ.
अरे चला, किती उशीर, माझी नात वाट बघतीये, नाव हवंय तिला. माझ्या कानात विचारत होती नाव कधी ठेवणार माझं म्हणून. माझी बहीण इतक्या लवकर बोलायला पण लागली. अगं तू त्यांच्याकडे काय लक्ष देतेस, त्यांना माहित नाहीये ना नाव काय ठेवायचं, म्हणून त्यांची घाई चालली आहे नुसती. अगं उत्सुकता तर वाटणारच ना, तुमची नाव काय ठेवायचं या ऑप्शनवर आपण चर्चाच केली नाहीये ना. अहो कशाला हवी चर्चा, बिझनेसची चर्चा, बारसं कसं करायचं याची चर्चा, काही नको, त्यांचं ते ठरवतील ना. अगं ऑप्शनवर आपण चर्चा केली नाही म्हणून म्हटलं मी, नाही म्हणजे नाव काय, वर्षा, आनंदी आणि राघव फायनल करतीलच ना, पण आपण सगळ्यांनी म्हणून काही ऑप्शन काढले असते ना. तुम्ही ना दुसऱ्यांचे पर्याय खोडायला तयारच असता. बरं झालं चर्चा नाही झाली ती, त्यांनी छान नाव ठरवलं असणार. तुम्ही कोणतंही नाव ठेवा, मी तर माझ्या बहिणीला लिटिल प्रिन्सेस म्हणणार. आतू तू नाव ठेवणारच ना, मग माझ्या बहिणीचं चांगलं नाव ठेव. हा मला शिकव तू, पण चिंगी तुला सांगते मी जे नाव ठेवीन ना ते तुला नक्की आवडणार, गॅरंटी आहे माझी. बर तुमचं झालं असेल तर माझ्या नातीला पाळण्यात घालूया का. हो हो, नाहीतर आजीचे गुडघे दुखायला लागत. ए घबरे. चला सुरुवात करूया. हो घेऊ, घे घे गोपा, घे गोपा. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. चला आणा या आता नाव ठेवायचंय ना. ये चकली, ये या. ओले बापले, सावकाश. ओ चला नाव ठेवायचं ना, कुणी सरस्वती घ्या. कुणी गोदावरी घ्या. कुणी गंगा घ्या. कुणी यमुना घ्या. चला आता पाळण्यात झोपा, नाव ठेवायचे. हा चला सांगा नाव. आता सांगा नाव, सांगा वर्षा. अगं काय नाव ठेवलंस? आतू का सांगेल ते बघा, त्या बोर्डवर माझ्या बहिणीचं नाव लिहिलंय. आतू दाखव ना. हुशार आहेस ग, दाखवते. हा थांबा, करते हो ओपन. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.